इचलकरंजीतील आय जी एम रुग्णालय तीनशे बेडचं करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला असून त्याला लवकरच मान्यता मिळेल त्याचबरोबर या रुग्णालयाच्या माध्यमातून मेडिकल कॉलेज सुरू करण्याचा मानस असून त्याची पूर्वतयारीही सुरू केली आहे अतिशय सुसज्ज अशा या रुग्णालयात मेडिकल कॉलेजचा प्रस्तावही लवकरच शासनाला पाठवणार असल्याचं आमदार प्रकाश आवाडे यांनी सांगितलं इचलकरंजीतील आय जी एम रुग्णालयात सर्व सोयी सुविधा देण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न सुरू आहेत हे रुग्णालय सुसज्ज करून त्या ठिकाणी मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठी आमदार प्रकाश आवाडे प्रयत्नशील आहेत त्या अनुषंगाने आमदार आवाडे यांनी डॉक्टर विजय पाटील डॉक्टर जीवन पाचोरे कपिल शेटके यांच्यासह स्थानिक तज्ज्ञ डॉक्टर आणि आर्किटेक्ट इंजिनियर यांच्यासोबत रुग्णालयाची पाहणी केली आणि मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठी आवश्यक सूचना केल्या त्यानंतर आमदार आवाडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला अतिशय सुसज्ज अशा या रुग्णालयाच्या माध्यमातून मेडिकल कॉलेज सुरू करण्याचा मानस असून हा प्रस्ताव शासनाला लवकरच पाठवणार असल्याचं सांगितलं ते सगळं हॉस्पिटल उभा तीनशेच होईल लगेच मेडिकल कॉलेजची प्रक्रिया सुरू होईल त्यासाठी गवर्नमेंटनं ते गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल करावं वा असा माझा प्रयत्न आहे पण अजूनही बऱ्याच जिल्ह्यांमध्ये एक सुद्धा मेडिकल कॉलेज नाही प्राधान्य त्यांचं ते आहे जिथं आहे तिथं दुसरं द्यायचं काय याला मिळणार काय परवानगी असाही प्रश्न आहे आणि तसा ते, जर प्रश्न तयार झाला तर मग आणखी कोण तिथं त्याला तर मदत घेऊन तिथं करता येते का बघणार गव्हर्नमेंटच्या नवीन पी 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 धोरणाप्रमाणे मेडिकल कॉलेजची मंजुरी शासकीय व्हावं असा माझा प्रयत्न आहे जर शासकीय कोल्हापूरला असल्यामुळं आपल्याला काय अडचण येत आली तर पी 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 मॉडेलवर सुद्धा आम्ही करणार पण मेडिकल कॉलेज इचलकरंजीला होणार आयजियम रुग्णालय तीनशे बेडचं करण्याचा प्रस्ताव शासनाला पाठवला असून त्याला लवकरच मान्यता मिळेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी प्रकाश मोरे बाळासाहेब कलाकते संजय केंगार सर्जेराव पाटील उपस्थित होते